नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण पाली भाषेचे महत्त्व पाहिलेले आहे। आज आपण भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी पाहणार आहोत। पाली भाषेचा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी जाणणे अतिशय महत्त्वाचे आहे। भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ति केल्यानंतर 45 वर्ष सर्वसामान्य जनतेला जो उपदेश केला आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या उपदेशाला संकलित करण्यात आले, त्याला एकत्रितरित्या पाली साहित्य असे संबोधले जाते। आणि पाली साहित्य हे अतिशय विस्तृत स्वरूपाचे आहे। पाली साहित्य महाभारताच्या तिप्पट साहित्य पाली साहित्य समजले जाते। तर अशा प्रकारे ज्या गौतम बुद्धांनी 45 वर्ष सर्वसामान्य जनतेला उपदेश केला आणि त्या उपदेशाचंच जे संकलन आहे ते म्हणजे पाली साहित्य होय। ज्या पाली साहित्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी महान जितेंद्रिय गौतम बुद्धांचा परिचय, गौतम बुद्धांची कार्यशैली, गौतम बुद्धांचे पाली साहित्य हे सर्व माहिती असणे गरजेचे आहे। म्हणूनच आपण पाठ्यघटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण भगवान गौतम बुद्धांविषयी माहिती घेऊया। ज्या भगवान बुद्धांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अहिंसा व दुःखातून मुक्त होऊन निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग सांगितला, त्यांनी 45 वर्ष सर्वसामान्य लोकांना नीतिमूल्यांची शिकवण दिली, अशा या महान जितेंद्रिय सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म इसवीसनपूर्व 563 लुंबिनी या वनात झाला। बौद्ध धर्मामध्ये जे 4 दर्शनीय स्थळे आहेत जे भगवान बुद्धांशी व त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या 4 स्थळांना बौद्ध धर्मामध्ये अतिशय पवित्र स्थान आहे। त्यामध्ये हे 4 स्थळे म्हणजे कोणती स्थळे, तर त्यामध्ये लुंबिनी क्रमांक 1 लुंबिनी, नंबर 2 बुद्धगया, नंबर 3 सारनाथ आणि नंबर 4 कुशीनारा हे 4 स्थळे होय। ज्या 4 स्थळांना बौद्ध धर्मामध्ये अतिशय पवित्र स्थान आहे। सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होय। ते कपिलवस्तू राजाचे राजे होते। त्यावेळेस म्हणजेच भगवान बुद्धांच्या काळात एकूण
16 गणराज्य होती, त्यापैकीच कपिलवस्तू किंवा कपिलवत्तू हे राज्य होय. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आईचे नाव महामाया असून ती देवदह राज्याची राजकन्या होती. कपिलवस्तू व देवदह हे दोन राज्य, कपिलवस्तू म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वडिलांचे राज्य म्हणजेच शुद्धोदन महाराजांचे राज्य, आणि देवदह हे राज्य म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आईच्या वडिलांचे राज्य. या कपिलवस्तू व देवदह या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची एक नदी वाहत होती. जेव्हा महामाया म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्धांची आई आपल्या माहेरी म्हणजेच देवधर येथे जात असताना वाटेतच भारत आणि नेपाळ या सीमेवर लुंबिनी नावाचे वन आहे, येथेच सिद्धार्थ गौतम बुद्धांचा इ.स. पूर्व 563 मध्ये या लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणून हे जे आपण चार स्थळ पाहिले त्या चार स्थळांपैकी जे क्रमांक एकचे जे स्थळ आहे लुंबिनी, या स्थळांना बौद्ध धर्मामध्ये अतिशय पवित्र स्थान यासाठी आहे की या ठिकाणी लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता, म्हणून ही भूमी अतिशय पवित्र समजली जाते. भगवान बुद्धांच्या जन्मानंतर अवघ्या 8 दिवसातच महामायेचे म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आईचे महापरिनिर्वाण झाले म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा शुद्धोदन राजांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या संगोपनासाठी म्हणजेच त्यांचे पालनपोषण करण्यासाठी महामायाची बहीण गौतमी हिच्याशी विवाह केला. तेव्हा गौतम बुद्धांच्या नामकरणाच्या दिवशी असित नावाच्या ऋषीने एक भविष्यवाणी केली. की कोणती भविष्यवाणी केली? तर हा बालक म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध हा बालक क्षत्रिय धर्म पाळणार नाही. क्षत्रिय धर्म पाळणार नाही म्हणजे काय? तर असित नावाच्या ऋषीने जी भविष्यवाणी केली त्या भविष्यवाणी करत असताना ते म्हणतात की हा जो बालक आहे हा बालक क्षत्रिय धर्म पाळणार नाही, म्हणजेच या ठिकाणी तो बालक क्षत्रिय धर्म पाळणार नाही म्हणजेच तो राज्याचा किंवा राज्याचा साम्राज्य विस्तार करणार नाही. राजा म्हणून तो राहणार नाही. तर हा बालक एका नवीन धर्माचा संस्थापक होईल अशी भविष्यवाणी असित नावाच्या धर्मगुरूने केली. तेव्हा या असित नावाच्या ऋषीची भविष्यवाणी ऐकल्यानंतर शुद्धोदन महाराज त्यांना खूप वाईट वाटले, कारण त्यावेळेस एकूण 16 गणराज्य होती आणि 16 गणराज्यापैकी एक गणराज्य हे शुद्धोदन महाराजांचे होते म्हणजेच गौतम बुद्धांच्या वडिलांचे होते. एवढे बलाढ्य राज्य असताना आपला मुलगा हा क्षत्रिय धर्म पाळणार नाही, हा राजा राहणार नाही,
तर तो त्या ठिकाणी नवीन धर्माचा तो संस्थापक असेल। म्हणून अशा प्रकारची भविष्यवाणी ऐकल्यानंतर ती भविष्यवाणी असित गुरूंची भविष्यवाणी खोटी ठरवण्यासाठी शुद्धोदन महाराजांनी तीन ऋतूंसाठी तीन महाल बांधले आणि गौतम बुद्धांचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी यशोधराबरोबर झाला आणि त्यांना वयाच्या 29व्या वर्षी राहुल नावाचा पुत्र प्राप्त झाला। त्यानंतर गौतम बुद्धांनी रोग, वृद्धावस्था आणि मृत्यू व कर्म या चार गोष्टींना पाहून गौतम बुद्धाने ग्रहत्याग करण्याचे ठरवले, म्हणजेच घराचा त्याग करून हे सर्व राजवैभव सोडून ते त्यांनी या घराचा त्याग करून गौतम बुद्धांना रोग, वृद्धावस्था, मृत्यू आणि कर्म या चार गोष्टींचा खूप मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आणि शाश्वत अशा प्रकारची गोष्ट की जो व्यक्ती हा जन्माला येतो त्याचा हा मृत्यू हा अटळा आहे। मग तो मृत्यू रोगावस्थेने होईल किंवा वृद्धावस्थेने होईल, त्यामुळे हे शरीर नाशवंत आहे आणि अंतिम सत्य हा मृत्यू आहे हे गौतम बुद्धांना समजले आणि ह्या गोष्टींना पाहूनच गौतम बुद्धांना ग्रहत्याग करण्याचे ठरवले आणि गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग करत असताना गौतम बुद्धांनी छन्न नावाचा सारथी आणि कंतक नावाचा घोडा सोबत घेतला व त्यांनी मगध प्रदेशामध्ये प्रवेश केला आणि मगध देशातील उर्वेला नगरीत निरंजरा नदीच्या काठावरील अतिशय रमणीय प्रदेशामध्ये त्यांनी तपश्चर्या केली। त्यावेळी म्हणजेच तपश्चर्या करत असताना त्यांचे पहिले गुरु हे आकार कलाम होय, ज्यांनी ध्यानधारणेपासून ज्ञानप्राप्ती होण्याचा मार्ग बुद्धांना सांगितला। त्यांच्या दुसऱ्या गुरुचे नाव होते उदक्क रामपुत्त। त्यांनी तपश्चर्याद्वारा ज्ञानप्राप्तीचा मार्ग सांगितला। गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी तपश्चर्या सुरू केली आणि तपश्चर्या सुरू केल्यानंतर ध्यानधारणा सुरू केल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना बहुमूल्य अशा प्रकारच्या दोन गुरूंची साथ त्या ठिकाणी मिळालेली होती आणि अशा प्रकारे ध्यानधारणेद्वारे आणि तपश्चर्याद्वारे ज्ञान प्राप्तीचा मार्ग त्यांनी सांगितला आणि हे सर्व करत असतानाच म्हणजे ध्यानधारणा करत असतानाच त्यांना पाच भिक्षूंनी त्या ठिकाणी मदत केली। ते पाच भिक्षू यालाच पंचवग्गीय भिक्षूसुद्धा असे म्हणतात। ते पाच भिक्षू ज्या भिक्षूंनी या काळामध्ये गौतम बुद्धांना तपश्चर्या आणि ध्यानधारणेच्या द्वारे ज्ञानप्राप्ती करत असताना जी मदत केली त्यामध्ये कोंडण्य, असज्जी, वप्प, महानाम आणि भद्दीय हे जे पाच भिक्षू होते हेच भिक्षू नंतर पंचवग्गीय भिक्षू म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। अशा प्रकारे त्यांना वयाच्या 35व्या वर्षी निरंजरा नदीकाठी असलेल्या बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली
गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, म्हणजेच बुद्धांनी वयाच्या 29 वर्षी ग्रहत्याग केला आणि त्यांना कठोर अशा प्रकारची ध्यानधारणा आणि तपश्चर्याद्वारे वयाच्या 35 वर्षी निरंजना नदीकाठी असलेल्या बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त केले. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गौतम बुद्धांनी घराचा त्याग केला होता, ज्या निर्वाण प्राप्तीसाठी गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला होता, तो मार्ग आणि ते ज्ञान त्यांना वयाच्या 35 वर्षी प्राप्त झाले. आणि गौतम बुद्ध हे ज्ञान प्राप्ती करून हे एका जागेत बसले नाहीत, किंवा ते मिळालेले ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी केला नाही, तर तेथून पुढे त्यांनी 45 वर्ष त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी उपदेश केला. त्या उपदेशाचेच एकत्रित संकलन म्हणजेच पाली साहित्य होय, ज्या साहित्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यांना वयाच्या 35 वर्षी ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांना असं वाटलं की आपण हे जे मिळालेलं जे ज्ञान आहे, हे मिळालेल्या ज्ञानाचा सर्वप्रथम उपदेश कोणाला करावा. असा प्रश्न पडलेला असतानाच भगवंताच्या मनात आले की आपण ज्यावेळेस ग्रहत्याग करून मगध प्रदेशामध्ये आलो होतो, त्यावेळेस ज्ञानप्राप्तीसाठी आपण तपश्चर्या आणि ध्यानधारणेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करत असताना ज्याप्रमाणे आपणास गुरुची साथ मिळालेली होती, तेव्हाच आपले जे 5 सोबती होते, म्हणजेच आपण त्यांना पंचवर्गीय भिक्षू म्हणतो, या भिक्षूंनी आपणाला खूप मदत केली. तर या भिक्षूंनाच आपण जे आपले जे मिळालेले जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा उपदेश सर्वप्रथम करावा असे बुद्धांना वाटले. आणि या पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी उपदेश केला. तो उपदेश वयाच्या 35 वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी वाराणसी येथे ऋषीपतन मेघदाव या वनामध्ये पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश दिला. आणि हाच उपदेश म्हणजेच त्यांचे पहिले धर्म चक्र परिवर्तन होय. त्यात त्यांनी या जो सर्वप्रथम उपदेश केला वाराणसी येथील ऋषीपतन मिग्दावनामध्ये पंचवर्गीय भिक्षूंना, ते तोच उपदेश म्हणजे धर्मचक्र परिवर्तन होय. त्या धर्मचक्र परिवर्तनामध्ये उपदेश करत असताना त्यात त्यांनी 4 आर्य सत्य व अष्टांग मार्गाचा त्या ठिकाणी मार्ग सांगितला, म्हणजेच दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे 4 आर्य सत्य म्हणजेच दुःखी आर्य सत्य, दुःखी समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःखी निरुद्गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. हे आर्य सत्य म्हणजे आर्य सत्य गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या मित्रांना सांगितले, ते म्हणजेच त्यांचे पहिले धर्मचक्र परिवर्तन होय. व हे आर्य सत्य कशाशी निगडीत आहेत, तर दुःखाशी निगडीत आहेत. तर भगवान बुद्धांनी जो स्थापन केलेला जो धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म होय, ज्यामध्ये ईश्वर आत्मा परमात्मा रूढी आणि परंपरा व ग्रंथ प्रामाण्यता इत्यादींना विशेष असे महत्व नाही. परंतु ते म्हणतात की काही व्यक्ती
या जगाचा कर्ताकर्विता ईश्वर आहे व तोच मानवाच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न करतो व नंतर तो दुःख दूर करतो। यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देव आणि देवावरच अवलंबून राहतात आणि असे म्हणतात की आपण काहीही करू शकत नाही, जे काही करू शकेल ते देव करू शकेल। त्यामुळे काय होतं की या वचनावर ते अवलंबून राहतात, त्यामुळे ते अधिकच दुर्गतीला प्राप्त करतात। परंतु जर जीवनामध्ये सद्गती प्राप्त करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीस आपल्या जीवनातील सर्व समस्यांना विचाराने व जिद्दीने तोंड द्यावे लागते, कारण प्रयत्नाशिवाय व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या जीवनात येणाऱ्या दुःखांना दूर करण्यासाठी भगवान बुद्धांनी जी काही तत्व सांगितलेली आहेत ते तत्व म्हणजेच हे चार आर्य सत्य होय। त्यामुळे बुद्धांच्या मते हे जग दुःखमय आहे आणि या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीस कोणते ना कोणते हे दुःख असतेच। अशी जगामध्ये कोणतीही व्यक्ती नाही की जिला कसल्याच प्रकारचे दुःख नाही। मात्र दुःखाचे कारण हे व्यक्तिपरत्वे हे भिन्न राहू शकते, परंतु दुःख हे आहेच। एखादी वृद्धावस्था असेल, रोग असेल, प्रियजनांचा वियोग असेल किंवा दुर्जनांचा संयोग असेल, अशा प्रकारे जे दुःख आहे हे एखाद्या अपेक्षित गोष्टीची पूर्तता न होणे यामुळे अशा दुःखाची त्या ठिकाणी निर्मिती होत असते। त्यामुळे दुःखाविषयी जे त्यांनी जे चार आर्यसत्य सांगितले आहेत ते म्हणजे दुःखी आर्यसत्य, दुःखी समुदाय आर्यसत्य, दुःख निरोध आर्यसत्य आणि दुःखी निरोधगामिनी प्रतिपदा आर्यसत्य। हे दुःखाशी निगडीत अशा प्रकारची आर्यसत्य आहेत। मग या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी चार आर्यसत्य सांगितली व त्यापुढे जाऊन अष्टांग मार्गाचा म्हणजे दुःखातून मुक्त हो मुक्तीसाठी मार्ग सांगितला। तर तो मार्ग आठ गुणांनी युक्त ज्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो। गौतम बुद्ध म्हणतात की दुःखनाशाला घेऊन जाणारा मार्ग आहे। आपल्यामध्ये ज्या उत्पन्न झालेल्या ज्या तृष्णा आहेत या तृष्ण्याचा नाश केल्यानंतरच व्यक्ती हा दुःखातून मुक्त होऊ शकतो। म्हणजेच त्याच्या जीवनातील जे दुःख आहे ते दुःख नष्ट होऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीला सुखी व आनंदी जीवन जगावे असे वाटते। परंतु कोणीही या जगात पूर्णतः आनंदित नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी उलथापालथ होतच असते, कधीतरी काहीतरी दुःख येतच असते। त्यामुळे या दुःखातून किंवा या दुःखावर कशा पद्धतीने मात करता येईल यासाठी भगवंतांनी जो उपाय सांगितला आहे त्यालाच आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हणतात। हा मार्ग आठ अंगाने युक्त आहे। तर ते आठ अंग कोणते? तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, यालाच अष्टांग मार्ग असेही म्हणतात। अशा प्रकारच्या या चार महान आर्यसत्यांचा अर्थ व्यवस्थित समजून आचरणात आणले तर मानवी मानवाची दुःखातून मुक्तता होऊ शकते। अशा प्रकारचा दुःखातून मुक्त होण्यासाठी महान अशा जितेंद्रिय गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो म्हणजेच चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग होय। आणि हेच ऋषिपतन मिग्दाव वनामधील पहिले धर्मचक्र परिवर्तन होय। अशा प्रकारे अशा या महान जितेंद्रिय भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केल्यापासून 45 वर्ष सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी उपदेश केला आणि लोकांना अंधारातून अंधारात
म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी प्रभावी प्रयत्न केला आणि अंधारातून अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होऊन प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सांगितला अशा या महान जितेंद्रिय भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी कुशीनारा या मल्लभूमीत झाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे महान जितेंद्रिय गौतम बुद्धांनी 45 वर्ष सर्वसामान्य लोकांना जो उपदेश केला आणि तो उपदेश करत असतानाच त्यांनी मागधी भाषेचा वापर केला आणि सर्वसामान्य लोकांना तो समजला आणि त्यांनी जे 45 वर्ष सर्वसामान्य जनतेला उपदेश केला आणि त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या उपदेशाला संकलित करण्यात आले आणि त्याला एकत्रितरित्या पाली साहित्य असे संबोधले जाते आणि ते त्या पाली साहित्याचा अभ्यास आपण करणार आहोत। ते पाली साहित्य म्हणजेच गौतम बुद्धांचे उपदेश मग ते गाथेच्या रूपात आणि कथेच्या रूपात त्या ठिकाणी पाली साहित्यामध्ये आहेत आणि ते साहित्य म्हणजेच पाली भाषा होय। थँक्यू।